ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या घटनेनं राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाचं सत्र पुन्हा एकदा सुरू झाले. राजकीय वैरातून ही हत्या करण्यात आली आहे का की ह्या हत्येला व्यक्तिगत कारण आहे, यावरून आता चर्चांना उधाण आले. सांस्कृतिक शहर म्हणून ठाण्याची ओळख आहे, पण गेल्या वर्षभरापासून या स्थानात गुन्हेगारीचं साम्राज्य वाढलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यावरून अनेकदा विरोधकांनी धाऱ्यावर धरले. त्यातच आता मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्याच्या हत्येने ठाण्यात पुन्हा एकदा दहशतीचं वातावरण निर्माण झालं. अक्षय ठुबे असं या मृत कार्यकर्त्याचं नाव. अक्षय हा मूळचा ठाण्यातलाच. अक्षय हा शिंदेंच्या शिवसेनेतला उपशाखाप्रमुख. अक्षयने गुरुनाथ जाधव या व्यक्तीला 3.5 लाख रुपये दिले होते. अक्षयने हे पैसे गुरुनाथला व्याजावर दिलेले, पण पैसे दिल्यानंतर गुरुनाथने त्याच्या आईचा ऋण गहाण ठेवला. पण व्याज घेतल्यानंतरही गुरुनाथकडून पैसे परत न आल्याने अक्षय अक्षरशः कंटाळला. त्याने हे पैसे परत घेण्यासाठी गुरुनाथकडे तगादा लावला, त्यामुळे गुरुनाथ अक्षयला पाण्यात पाहायला लागला. गुरुनाथ अक्षयच्या त्रासाला अक्षरशः कंटाळला होता. रोजची कटकट मिटवण्यासाठी गुरुनाथने चक्क अक्षयला संपवण्याचा कट रचला आणि त्याच्या सहकाऱ्यांसह अक्षयचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. तिकडे अक्षय अचानक बेपत्ता झालेला. गेल्या 5 दिवसांपासून अक्षय घरी परतलाच नव्हता. अक्षय काय करतोय, तो कुठं आहे, याचा थांग पत्ताही त्याच्या कुटुंबियांना नव्हता. त्यामुळे काळजीपोटी त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये धाव घेतली. त्यांनी ठाण्यातील चितळसळ पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलीस ॲक्टिव्ह झाले. पोलिसांनी अक्षयचा शोध घेतला आणि अखेर ज्याची भीती होती तेच घडलं. पोलिसांना अक्षयचा मृतदेह जंगलात आढळला. अक्षयच्या शरीरावर धारदार शस्त्रानं सपासप वार केल्याचं स्पष्ट दिसत होतं, त्यामुळे ही हत्या असल्याचं लागलीच उघडकीस आलं. पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली. तपासांती पोलिसांनी 3 जणांना अटक केली. गुरुनाथसह त्याचे साथीदार अनिल सावरा, प्रशांत जावर अशा मिळून 3 जणांना अटक करण्यात आली आणि त्यांना 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली. मात्र या थरारक प्रकरणावर पोलीस काय म्हणाले तेही पहा. त्यांनी आमच्या पोलीस स्टेशनला 30 तारखेला पहाटे तक्रार दिली होती की त्यांचा मुलगा अक्षय हा रात्रीपासून मिसिंग झालेला आहे आणि तो घरी परतलेला नाही. तर त्या संदर्भात आम्ही त्याचा मोबाईल नंबर ट्रेसवर टाकला होता, CDR लोकेशन त्याचे काढले, हर एक दृष्टिकोन त्याला शोधण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. CDR लोकेशनवरून त्याचं लोकेशन मनोर आणि तिथून गुजरात येथे येत असल्याचं आम्हाला निदर्शनास आलं, परंतु त्याचा स्पेसिफिक ठाव ठिकाणं कुठेही मिळून येत नव्हता. असा शोध घेत असतानाच आम्हाला अशी खबर मिळाली की कोकणी पाड्यामधील एक इसम आहे, करण. हा करण इसम आहे हा सोन्याची चैन आणि अंगठी हा विकण्यासाठी ज्वेलर शॉपला येथे येणार आहे. मग आम्ही त्याप्रमाणे सदरची इन्फॉर्मेशन आमचे ASI खरं त्यांना मिळाल्यानुसार आम्ही त्या इन्फॉर्मेशनच्या आधारे तिथे सापा रचला आणि करण याला उचलले. आम्ही उचलल्यावर आम्ही त्या पोलिशनला घेऊन आलो. ते झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये आम्हाला चैन तसेच अंगठी मिळून आली. आम्ही त्या संदर्भात त्याला विचारणा केली चैन आणि अंगठी कोणाची आहे, तो पर्यंत स्टार्टिंगची उडवाडवीची उत्तर देत होता आमचीच आहे वगैरे असं म्हणत होता वगैरे. परंतु आम्ही त्याकडे सखोल चौकशी केली तेव्हा त्यांनी आम्हाला अशी माहिती दिली की जो अक्षय ठुबे हा जो इसम आहे ह्या इसमाला त्यांनी गुरुनाथ करण आणि त्यांचा अजून एक मित्र प्रशांत यांनी त्याला ठार मारलेला आहे आणि त्याच्या गळ्यातली ती चैन आणि अंगठी काढून घेतलेली आहे आणि आम्ही त्याची बॉडी कोकणी पाड्याच्या मागच्या जंगलामध्ये टाकून तिच्यावर पेट्रोल टाकून आम्ही तिला जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे.
त्यानंतर मग आम्ही लगेच आमची चक्र फिरवली. आम्ही कोंडीभाऊ ठुबे यांना बोलवलं, त्यांना दाखवलं की बाबा ही चेन आणि अंगठी तुमच्या मुलाचे आहेत का वगैरे, तर त्यांनी ती ओळखून हा सांगितली. हा सांगितल्याबरोबर आम्ही पुन्हा त्या करणकडे चौकशी केली, त्याला सांगितलं की तू बॉडी वगैरे कुठे आहे ती वगैरे, तर त्यांनी आम्हाला ती बॉडी जो गुरुनाथ आहे त्याच्या कोकणेपाडा इथे राहतो त्याच्या मागच्या साईडला जी जंगल आहे तिथे टेकडावर आम्हाला रात्री दाखवली ती बॉडी. ती बॉडी अर्धवट जळलेल्या अवस्थेत होती. आम्ही लगेच फॉरेन्सिक टीमला बोलवून पंचांना बोलवून त्या बॉडीचा पंचनामा केला, इन्क्वेस्ट केला आणि ती बॉडी आम्ही पोस्टमार्टमला पाठवली. त्या बॉडीच्या पोटावर उजव्या बाजूला एक मोठा वार दिसून आला, त्यातून आम्हाला आतडी पण बाहेर आलेली दिसली, पुन्हा त्याच्या मानेवर वार दिसले, इतर चेहऱ्यावर वार केलेले आम्हाला दिसून आले. पुन्हा ती बॉडी अशी थोडी डिकम्पोजिट अवस्थेत असल्याचे आम्हाला दिसून आले. म्हणजे जवळजवळ हा प्रकार 29 रात्री जवळजवळ रात्री 10:30 नंतर घडल्याचे दिसून आले. मग आम्ही लगेच आम्ही तात्काळ सदर गुन्ह्यातील दुसरे आरोपी आहेत गुरुनाथ आणि प्रशांत याचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतला. त्यांच्याकडे अधिक चौकशी करता असं समजलं आम्हाला, त्यातून माहिती मिळाली की यातील जो आरोपी आहे गुरुनाथ याने त्या अक्षय ठुबे याच्याकडून जवळपास 3.5 लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात गुरुनाथने त्याच्या आईचा जो रूम होता हा त्याला विकल्याचे नोटरी खरेदीकत केले होते आणि नोटरी खरेदीकत आम्हाला त्याच्या घटनास्थळ पंचनामात मिळून आले होते. ते नोटरीकत खरेदी केल्यानंतर जो अक्षय आहे हा सतत गुरुनाथच्या मागे पैशाचा तगादा लावत होता, गुरुनाथला तो हिणवून बोलत होता आणि त्याचा राग गुरुनाथच्या मनात होता. तर त्यांनी गुरुनाथनी ह्या अक्षयला संपवायचा ऑलरेडी प्लॅन आखला होता आणि त्यांनी करण आणि प्रशांत याला मदतीला घेतलं. घेतल्यानंतर त्यांनी अगोदर पेट्रोल पंपावरून पेट्रोल आणलं. 29 रात्री त्यांनी गुरुनाथने अक्षयला त्याच्या घरी कोकणीपाडा येथे बोलवलं. कोकणीपाड्याला तेथे आल्यावर त्यांनी चेक देतो असा बहाणा करून त्याला घरात आणलं. घरात आणल्यानंतर तेथे गुरुनाथ आणि करण याने कोयत्याने त्याच्या मानेवर आणि पोटावर वार केले आणि त्याला तिथे संपवलं. संपवल्यानंतर मग त्यांनी प्रशांत त्याला मत्तीला घेऊन ते प्रेत तिकडून उचलून ओढा पार करून जंगलात नेले आणि तिथे त्याच्यावर पेट्रोल टाकून ते जायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी त्याची हत्यारं लपवून टाकली. त्यानंतर त्यांनी तिचे जे वापरलेले कपडे होते जे रक्ताने माखलेले होते ते सुद्धा ओढ्याच्या बाजूला किंवा इतरत्र फेकून दिल्याचं सांगितलं आम्हाला. आणि आम्ही त्याच्याकडे ह्या मोबाईल संदर्भातनं विचारणा केली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रशांतनी तो मोबाईल रोडवर येऊन एका ट्रकच्या वरती फेकून दिला आणि तो ट्रक गुजरात येथे जाणार असल्यामुळे आम्हाला ते लोकेशन ते गुजरातपर्यंत मिळत होतं. अशा प्रकारे आम्ही ह्या तिन्ही आरोपितांना रंग्यात पकडलेलं आहे. जो मिसिंगमधला जो पर्सन होता अक्षय याचा त्यांनी खून केलेला आहे. या संदर्भात आम्ही त्यांना या तिघांनाही अरेस्ट केलेलं आहे, कोर्टासमोर त्यांना हजर केलेलं आहे. कोर्टाने त्यांना 9 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिले. सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्हाला आमच्या इथे डिटेक्शनचे ऑफिसर PSI सांगळे तसेच APS सुरवाडे, APS शिरोळे, ASI खरात आणि इतर दोन्ही डिटेक्शनच्या स्टाफनी खूप मेहनत घेऊन सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे. गुन्ह्यामध्ये आपला आरोपीला इंट्रोगेशन करून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, त्यांनी पेट्रोल कुठून आणलेलं आहे, जी जो मयतीसम आहे याची जी 2-व्हीलर आहे याचा आम्ही शोध घेऊन जास्तीत जास्त पुरावा करून आम्ही सदर प्रकरणी
आरोपीला शिक्षा होईल या रीतीने पुरावा गोळा करून आम्ही दोषारोपपत्र कोर्टात सादर करणार आहोत. सर, या आधी अक्षयांनी कोणाची फसवणूक केली आहे का, काय व्यवहार, आर्थिक व्यवहार केले होते का? त्या संदर्भात अद्यापही आम्हाला तशी काही माहिती मिळालेली नाहीये. अजून जसं तपासात निष्पन्न त्याप्रमाणे पुढे कळून येईल. जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती याआधी गुन्हे नाही, याआधी त्यांच्यावर गुन्ह्याचा रेकॉर्ड आमच्याकडे नाहीये. परंतु हा जो गुन्हा झालेला आहे हा त्याच्या पैशाच्या वादातून घेवातून ठरवून झालेला आहे असे अद्यापर्यंत तपासामध्ये दिसून येत आहे. दरम्यान या घटनेला 2 दिवस पूर्ण होत नाहीच तोवर आज कळव्यात पुन्हा एक धक्कादायक घटना घडली. एका पतीनं आपल्या पत्नीची गोळी झाडून हत्या केली. या अशा प्रकारच्या घटना ठाण्यात कधी थांबणार, नागरिकांची भीती मनातून कधी दूर होणार, असा प्रश्न आता खरा म्हणजे ठाणेकरांना पडलाय. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.